वस्तुस्थितीये. पण संजय मंडलिकांनी काय केलं? ज्या सदाशिवराव मंडलिकांनी खडाचं काड करून साखर कारखाना उभा केला, कर्ज मुक्त केला आणि या पिवट्याच्या हातात दिला, यानं काय केलं? कर्नाटकाचे एक नेते आहेत त्यांना हा विकला. 9 महिने झाले कारखान्यातल्या कामगारांचे पगार नाही. अशा दिवट्याला जन्म घालण्यापेक्षा निपुत्री राहिलेलं बरं. आणि आमचं दुसरं त्यांचंच काढत. वीरेंद्र मंडली महान युवा नेता, अरे तुझं वय काय, तू बोलतोस काय, तुझी बुद्धिमत्ता काय, याचा कोणताही अंदाज न बांधता गेल्या 4 वर्षापूर्वी काय घडलं याचा विचार न करता तुम्ही तोंडाला येईल ते बोलत असाल, तरी करवीरची जनता कदापि माफ करणार नाही. आणि भारतीय जनता पक्षाला सुद्धा मी सांगू इच्छिते, तुमची पोरं बाळ ज्या शाळेत शिकली ती शाळा माझ्या काँग्रेस पक्षानं काढली, तुमची पोरं बाळ ज्या महाविद्यालयामध्ये शिकली ती महाविद्यालय माझ्या काँग्रेसनं काढली, ज्या रेशन कार्डावरती तुम्ही धान्य देताय आणि ते रेशन कार्डच माझ्या काँग्रेसनं काढलेलं आहे, या देशाची जेवढी म्हणून धरणार ती काँग्रेसनं बांधलेली आहे, या जिल्ह्यामध्ये राधानगरी धरण आमच्या राजर्षी शाहूंचं स्वप्न, तर काळमावाडी धरण हे करवीरच्या जनतेच स्वप्न. आणि माणसांना मुबलक आणि स्वच्छ पाणी मिळावं म्हणून त्या काळमावाडीतून कोल्हापुरात पाईपलाईन पाणी आणणार नेतृत्व म्हणजे सगळे जुर्ख बंटी पाटीलच. तेव्हा कार्याचा अभ्यास करायचा असेल, नेत्यानं कसं वागावं असं जर वाटत असेल, तर तो नेता निवडताना तुमची बुद्धी गहाण टाकू नका. एका बाजूला संजय मंडलिक सांगतात 1000 कोटी आणले, 2000 कोटी आणले, मला धक्काच बसतो कधी कधी हे कोटी ऐकलं तर. या जिल्ह्यात कुठेही फिरा, कोटीचा एक उपाय दिसत नाही. शनिवार पेठे ते सांगतायत मी आणले 200 कोटी, एकनाथ शिंदेचा मी खास माणूस आहे. संजय मंडलिक सांगतात एकनाथ शिंदेचा मी खास माणूस आहे, मी 800 कोटी आणले आणि बाकीच्या चिल्ली पिल्ली आहे तोच, कुणी 25 कोटी आणले, कुणी 40 कोटी आणले. पण हे सगळे कोटी माझ्या अंदाजानं येणाऱ्या निवडणुकीचा खर्च करायचं चाललेलं तेच नाही का, याचाही विचार करा. तेव्हा यांना विकासासाठी सत्ता नको आहे तर स्वतःच्या विकासासाठी पाहिजेला आहे. या कोल्हापूर शहराचा विकास करणारा एकच माणूस आला आणि ते म्हणजे राजर्षी शाहू महाराज. यांच्या व्यतिरिक्त या शहराचा विकास तुम्ही करू शकलं नाही. बाजूलाचा शाहू मैदान संजय दादा थोडं मैदान लांब नाही आहे, तुम्ही 4 मुंड्या चित्त झालेलं बघण्याची आमच्या डोळ्याची इच्छा ही जनता पुरी करणार आहे. बांधवांनो मी आपल्याला एवढीच विनंती करते, प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि ते मत देत असताना घड्याळासमोर नव्हे तर हातासमोर साबण फटका दाबा. एका हातात मशाल आहे आणि दुसऱ्या हातात तुतारी आहे, विजयाची तुतारी